अदानी प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक, शरद पवार अदानींच्या पाठीशी, संजय राऊत यांचीही टीका। अदानी प्रकरणावर महाविकास आघाडीत एकमत नाही। हिंडनबर्गने अदानी समूहावर घोटाळ्याचे गंभीर आरोप केलेत, त्यावरून देशात राजकारण रंगलंय। त्यातच विरोधी पक्षांनी अदानीच्या मुद्द्यावरून सरकारला चांगलंच घेरलंय। विरोधकांनी अदानी प्रकरणावरून सरकारला घेरलं असतानाच शरद पवार यांनी मात्र अदानींना पाठिंबा दिलाय। हिंडनबर्गच्या अहवालानंतर काँग्रेसने अदानी प्रकरणावरून मोदी यांच्यावर निशाणा साधलाय। त्यातच आता मोदी यांचे अदानींमार्फत नवं चीन कनेक्शन असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाथ यांनी केलाय। पीएमसी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नाम की एक कंपनी है, वो पूरी तरह से उस पर मालिकाना हक, वो पूरी तरह से ओन्ड एक चाइनीज नेशनल, एक चीनी व्यक्ति उसका ओनर है, उसका मालिक है। उस कंपनी का नाम है पीएमसी इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड, प्रोजेक्ट्स डेवलपिंग करते हैं ये चीनी नेशनल इसके मालिक हैं, लेकिन ये अडानी जी का सारा काम करते हैं। सारे इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स में ये सब कॉन्ट्रैक्टर हैं अडानी जी के, और संबंध इतना गहरा है इस चीनी कंपनी से कि इनका ऑपरेशन जो है वो अडानी जी के ही एड्रेस से होता है। हम यहां पर एक अग्रीमेंट भी लेकर आए हैं, अडानी जी के ही ऑफिस प्रेमिसेस से इनका ऑपरेशन भी होता है। ये चीनी नेशनल की मैं बात कर रही हूं। इस चीनी नेशनल के मालिक जो हैं वो चांग चियन टिंग हैं। चांग चियन टिंग, इनको मॉरिस चैंग के नाम से भी जाना जाता है। ये चैन चुंग लिंग के पुत्र हैं, और चैंग चुंग लिंग जो हैं वो तमाम अडानी कंपनियों में डायरेक्टर हैं, और गौतम अडानी जी के भाई विनोद अडानी जी के अभिन्न मित्र और सहयोगी हैं, व्यापारिक पार्टनर हैं। तो एक चीनी कंपनी है जिसका हमने आपको नाम बताया, चांग चुंग टिंग उसके मालिक हैं। ये इनकी तस्वीर है, ये मॉरिस चिंग के नाम से भी जाने जाते हैं। ये पीएमसी के ओनर हैं, इनका पीएमसी पर मालिकाना हक है। पीएमसी तमाम इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स करती है। मैं कुछ प्रोजेक्ट के नाम देश हित में आपके सामने रख देती हूँ। अदानी प्रकरणावरून राहुल गांधी यांनी संसदेत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता। संसदेत पंतप्रधान मोदी यांचे अदानींसोबतचे फोटो दाखवले होते। त्यानंतर राहुल गांधी यांनी 20,000 कोटी आले कुठून असा सवाल करत मोदी सरकारवर निशाणा साधला। त्यातच अदानी प्रकरणावरून विरोधी पक्षाची मोड बांधण्याचा प्रयत्न सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अदानींना पाठिंबा दिलाय। एक जमाना ऐसा था कि उस जमाने में हम हमेशा स्विमिंग फास्टिंग फर्स्ट किसी से जम करना हो तो टाटा बिरला का नाम किसी जम करते। आजकल टाटा बिरला का नाम लेते नहीं, और दूसरा देश आपसे क्यों ये पता लगाए अंदाजा है कि टाटा का भी देश में कॉन्ट्रीब्यूशन है। इसे आजकल अदानी अंबानी नाम लेते हैं तो उनका कॉन्ट्रीब्यूशन क्या है किसने, इस बात में सोचने की आवश्यकता है। शरद पवार यांनी अदानींना पाठिंबा दिल्यानंतर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सूचक ट्वीट केलंय। या ट्वीटमध्ये मैं अकेला ही चला था जानी ए मंजिल, मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया। कोई साथ हो ना हो कोई फर्क नहीं पड़ता, हम ईमानदारी से लड़ेंगे जीतेंगे, असं ट्वीट माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलंय। शरद पवार यांनी अदानींना पाठिंबा दिला असला तरी नाना पटोले यांनी शरद पवार यांच्या मताशी सहमत नसल्याचं मत व्यक्त केलंय। या देशातल्या जनतेचे एलआयसीचे पैसे, एसबीआय मध्ये असलेले पैसे आणि कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंड छोट्या कंपन्या दाखवून अदानी समूहाने जे लुटलेलं आहे त्या पद्धतीचं सगळं चित्र जनतेसमोर आलेलं आहे, देशाच्या जनतेसमोर आलेलं आहे। आणि हे सगळं चालत असताना माननीय हायकोर्टाच्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या कमिटीवरच नाही
त्याला जेपीसी लावण्यामध्ये नरेंद्र मोदींना अडचण काय, नरेंद्र मोदी आणि अदानीचा संबंध काय, हे सातत्यानं प्रश्न लोकसभेमध्ये काँग्रेसच्या वतीनं आणि काँग्रेससोबत असलेल्या अनेक पक्षांनी या पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत आणि चोर के दाढी में तिनका असं म्हटलं तर वावं ठरणार नाही. आणि काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, या देशाच्या जनतेच्या पैशाची लूट होत असताना काँग्रेस त्याला शांत बसणार नाही. काँग्रेस जेपीसीची मागणी करेल आणि जेपीसीच्या मागणीवर काँग्रेस अटळ. शरद पवारांची जी काही भूमिका मांडली, त्यांच्या पक्षाची भूमिका असेल तर त्यांना लागला. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याशी संजय राऊत यांनीही असहमती दर्शवली आहे. शरद पवार साहेबांनी काल जी मुलाखत दिलेली आहे ती त्यांची भूमिका पहिल्यापासून, यात नवीन काही. पार्लमेंटला सुद्धा हे अधिवेशन या प्रश्नावर चाललं नाही या विषयी. त्याच्यामध्ये फक्त गौतम अडाणीच्या चौकशीचा विषय नव्हता, तर महागाई होती, बेरोजगारी होती, असे अनेक विषय होते आणि त्याच्यावरती पार्लमेंट चाललं नाही. तेव्हासुद्धा तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची स्वतंत्र भूमिका होती, पण ते आमच्या विरोधकांच्या आघाडीमध्ये तेव्हाही होते आणि आजही आहे. पवार साहेबांनी अडाणी संदर्भात एक वेगळी भूमिका घेतली असली व त्याने त्यांचं मत मांडलं असलं, तरीसुद्धा महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची जे कोणाला वाटत असत फूट किंवा तडे जाणार. ममता बॅनर्जी सुद्धा, म्हणजे आता आपण सांगितलं की राष्ट्रवादी आणि त्याचा शरद पवार यांच्या बरोबर ममता बॅनर्जी सुद्धा नाही, मला वाटत नाही की पवार साहेबांनी क्लीन शीट दिली. काँग्रेस आणि ठाकरे गटाने अदानी प्रकरणावरून मोदी सरकारला घेरलं असतानाच शरद पवार यांनी अदानींच्या समर्थनाची भूमिका घेतल्यानं महाविकास आघाडीत एकमत नसल्याचं चित्र स्पष्ट झालंय. भरत मोहोळकर, ब्युरो रिपोर्ट, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.